नक्कीच पंडितजी खर तर आणखी एक प्रश्न असा होता की तुम्ही मगाशी म्हणालात की आपल्या घरात काही दोष असले तर आपल्या प्रकृतीच्या तक्रारी पण येतात बरोबर तर त्या दूर करण्यासाठी काय उपाय असतात येस बघा आज वास्तुशास्त्राचे बरेच प्रश्न आहेत तर प्रकृती आजारातून मुक्त व्हायचं असेल तुम्हाला तुम्ही घराच्या कधीही ईशान्य कोपऱ्यात बिलकुल भेट ठेवून त्या ठिकाणी झोपू नका त्या ठिकाणी झोपला तर तुम्हाला तुमचं शरीर हे लवकर साथ देणार नाही म्हणजे तुम्ही पुढं जाऊन आजार पण कमी लवकर होणार नाही असा अर्थ होतो झोपताना पश्चिमेला किंवा दक्षिणेला तुमचा बेड असला पाहिजे असं तुम्ही झोपू शकता त्यामुळे तुम्हाला आजार पण लवकर जाऊ शकतं प्रत्येक ईशान्य कोपरा घरातला रिकाम असणं गरजेचं आहे तांब्र जलम प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट आतमध्ये यंत्र आहे हे तुम्ही बघू शकता यामध्ये मी या ज्या ज्या लोकांनी जलमचं पाणी पिलेलं आहे करोनापासून दूर राहिलेले आहेत आणि मृत्यूदायक घटना कधी झालेली नाही आहे हे या जलमचं वैशिष्ट्य आहे माझा मेडिसिन बॉक्स आहे त्यामध्ये औषधं तुम्ही ठेवू शकता त्याचा इफेक्ट जो तु आहे तुमच्या घरात तुमच्यावर लवकरात लवकर होतो आणि कमीत कमी मेडिसिन वापरले जातात त्यामध्ये ते ईशान्य कोपऱ्यात तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता भडक रंग जे आहेत ते घरामध्ये तुमच्या बेडरूममध्ये बिलकुल वापरू नका आणि इच्छापुरती कुपी वापरून आजार पण कमी करू शकता